सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येत्या 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चिकोडीत उमेदवारांच्या प्रचारासाठी सायंकाळी 4 वाजता होणार जाहीर सभा. कर्नाटकात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 1 मे रोजी चिकोडीत येत आहेत. या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी दिली. शहरातील CLE संस्थेच्या कार्यालयात बोलवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रभाकर कोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यात विधानसभेच्या प्रचारासाठी मोदींच्या 14 ठिकाणी सभा होणार असून केंद्र सरकारच्या योजना व विकास कामाबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. यामुळे या भागातील कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य व स्फूर्ती निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेसाठी BK महाविद्यालयाच्या मागे KLE अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नजीकच्या खुली जागा यासह 3 ठिकाणची सभेसाठी निवड केली जाणार आहे. यासाठी जागेची पाहणी करण्यास केंद्रीय सुरक्षा पथक चिकोडीत दाखल होणार असून सभेस केंद्रातील अनेक मंत्री नेते तसेच राज्यातील भाजप नेत्यांसह 1 लाख लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती कोरे यांनी दिली. यावेळी विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ, माजी खासदार अमरसिंह पाटील, दूधगंगा कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे, उपाध्यक्ष प्रकाश काटे, भरतेश बनवणे, नगरसेवक जगदीश कवटगीमठ, नागेश किवड आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महानगरी न्यूज साठी चिकोडीहून प्रतीक कदम. कर्नाटकद 2018 चुनावणे ನಿನ್ನೆ ಕೊನೆ ದಿನ, ನಾಮಿನೇಷನ್ ಕೊಡೋ ದಿವಸ ನಿನ್ನೆ ಮುಗಿತು. ಈಗ ಇವತ್ತಿನ ಈಗ ರಾಜ್ಯದ ತುಂಬೆಲ್ಲ ಚುನಾವಣೆಯ ಒಂದು ಗಾಳಿ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿದೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ನಮ್ಮ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಮಾನ್ಯ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಮೇ 1 ಬರುವ ಮಂಗಳವಾರ ದಿವಸ 4 ಗಂಟೆಗೆ ಜನರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಚುನಾವಣೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮೊದಲನೇ ಸಲ ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇರೋದು. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಭಾಳ ಖುಷಿ ತಂದದ, ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿಗೆ ಒಂದು ಖುಷಿ ತಂದದ. ಹೋದ ಚುನಾವಣೆಗೂ ಅವ್ರು ಬರಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಈ ಸಲ ಸ್ಪೆಷಲ್ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಲೋಕಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜನರ ಸಲುವಾಗಿ ಮೇ 1ಕ್ಕೆ ಮಂಗಳವಾರ 4 ಗಂಟೆಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರು ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಬಹುತೇಕ 2-3 ಸಲ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಒಂದು ಬಸವಪ್ರಭು ಕೊರೆ ಕಾಲೇಜಿನ ಹಿಂಬದಿ ಗ್ರೌಂಡ್ನಲ್ಲಿ, ಒಂದು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜಿನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಓಪನ್ ಪ್ಲೇಸ್ ಅದ. ಬಹುತೇಕ ನಾಳೆ ಅವರು, ಯಾಕಂದರೆ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಅವರು ಫೈನಲ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾಳೆ ಬರ್ತಾಯಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಬಂದಮೇಲೆ ತಮ್ಮನ್ನು ಮತ್ತು ಈ ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಫೈನಲ್ ಆಗ್ತದೆ, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನದ, ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಮಗೆ ಕರೆದು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಈಗ ಸದ್ಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕೋಡಿಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಇದೆ. ಈಗಿಲ್ಲ, ಮುಂದೆ ಈಗ ಸದ್ಯ ಇಲ್ಲ. ಈಗ ಸದ್ಯ ಚಿಕ್ಕೋಡಿ, ಉಡುಪಿಯಿಂದ ಚಿಕ್ಕೋಡಿಗೆ ಬರ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ.